अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील तळेगाव येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त माळे समाज मंगल कार्यालयात आर्या सिद्धांत फाउंडेशन यांच्या विद्यमाने व महात्मा फुले बहुउद्देशीय सेवा संस्था तळेगाव यांच्या सहकार्याने भव्य ई श्रम कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी आर्या सिद्धांत संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर राहुल गायकवाड यांनी मोलाचे मार्गदर्शन केले। तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष राऊत होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जेबीएन महाराष्ट्र न्यूजचे संपादक शांताराम जाधव यांनी मानले। यावेळी सरपंच आरती कोळी, समाजाध्यक्ष विजय गोरे, माजी सरपंच राजू माळी, माजी समाजाध्यक्ष आकाश माळी, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रमेश क्षीरसागर, बाबूराव माळी, गजानन माळी, ज्ञानेश्वर जाधव, देवानंद माळी, विष्णू माळी, गजानन कांबळे, सुभाष जाधव, रतन माळी, गजानन जाधव, संदीप सुरवाडे, योगेश गोरे, ज्ञानेश्वर हिवाळे, योगेश वंजारी, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते। माता सावित्री आणि त्यांच्या पाठीमागे असणारा आधार स्तंभ होते बरोबर। आणि आपले सर्व ते सेवाभावीसाठी ते झटले, किशोर महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, आंबेडकर असतील आणि आपण सर्व इतर सगळं जे ज्यांनी सेवा केली काही म्हणजे संत जे झाले हे आता लोकांनी करायचं असं गेले बरोबर आपण इथं सर्वजण एकत्र जमलेलो आहोत। तो कार्यक्रम म्हणजे माता सावित्री यांचा आज जयंती उत्सवाचा कार्यक्रम आहे। उपस्थित सर्व तळेगावचे ग्रामस्थ मंडळी सरपंच यांना सन्मानाचा नमस्कार आणि जय। खऱ्या अर्थाने आजचा जो दिवस आहे शांताराम भाऊंनी ज्या पद्धतीने इथे सांगितलं की संपूर्ण माळी समाज त्या ठिकाणी एकत्र जमलेला आहे। वास्तविक बघता शिक्षण हे जे आहे माता सावित्री आईने शिक्षण एकाही एका जातीमध्ये किंवा एका जातीच्या लोकांसाठी दिलेलं नाही, सर्व बहुजनांचं कल्याण झालं पाहिजे अशा काळामध्ये म्हणजे सावित्री आईचा जन्म हा 3 जानेवारी 1831 झाला। त्यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुलेंशी झाला वयाच्या 9व्या वर्षी। भारतामध्ये त्यावेळेस मनुस्मृती चातुर्वर्ण्याची इतकी जबरदस्त आणि इतका मोठ्या प्रमाणामध्ये गुजगुजाट होता की बहुजनांना कुठल्याही पद्धतीने शिक्षणाचा अधिकार नव्हता। त्या काळामध्ये माता सावित्री आईने त्यांच्या जे पती होते म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्वतः त्यांना प्रथम शिक्षण देऊन शिक्षिका केल्या। त्या सावित्री आई ह्या भारताच्या पहिल्या आद्य शिक्षिका मुख्याध्यापिका झाल्या आणि त्यांनी नंतर सर्व मुलींसाठी पुण्यामध्ये नंतर शाळा काढल्या। या आईने तुम्हाला सर्व स्त्रियांना चूल आणि मूल याच्यामध्ये न ठेवता शिक्षणाची दारं उघडं केली। त्या महिलांपर्यंत अजूनपर्यंत सावित्री पोहोचल्या नाही हे कुठेतरी खंत वाटते। म्हणून महिलांनी ज्या ज्या महिला आपल्यामध्ये सरपंच ताई उपस्थित झाल्या याची जी देण आहे आणि याचं जे कार्यकर्तृत्व आहे हे फक्त न फक्त सावित्री आईला। एक किस्सा सांगतो तुम्हाला थोडासा। आधीच मला माहिती आहे की आपण सर्वजण या ठिकाणी ज्या कामानिमित्त एकत्र आलेलो आहोत त्याच्या आधी आपल्या महापुरुषांबद्दल आपल्याला माहिती असणे फार गरजेचं आहे। आपण करतो काय नेमकं, चाललं काय आहे? अहो महापुरुष सावित्री माई ज्या मनुस्मृतीच्या काळामध्ये चातुर्वर्णाच्या पद्धतीमध्ये जेव्हा शिक्षण देण्यासाठी जायच्या माळ्याचा पोरगा जर शिकलं तर धर्मग्रस्त होईल, धर्मग्रस्त होईल। परंतु सावित्री आई कुठेही धर्मज्ञ नाही, ते मोठे माती सर्व
अंगावरती जेललं. या ई श्रम कार्डचा शिबिराचा फायदा जो आहे तो नक्कीच घ्यावा. तसेच जर कुणाला कार्ड असताना तुम्ही ई श्रम कार्ड घेतलं आणि तुमच्याकडे कार्ड असताना जर अपघाती कोणाचा मृत्यू झाला, अपघात झाला, तर त्याचेही तुम्हाला पैसे हे दिले जातात. विविध शासनाच्या स्कॉलरशिपच्या योजना असतात मुलांसाठी, त्या योजनेमध्ये सुद्धा याचा परिपूर्ण उपयोग होतो. तसेच याच्या व्यतिरिक्त जर कुठली एखादी इन्सिडन्स जर घडला तर त्याच्यासाठी सुद्धा पाठपुरावा करण्यासाठी तुम्हाला या कार्डचा 100% उपयोग होणार आहे. म्हणून प्रत्येकाने जे काही आवश्यक डॉक्युमेंट्स दिलेले आहे, कागदपत्र दिलेले आहे, ते कागदपत्र स्वतः घेऊन इथे हजर राहायचं आहे आणि या कार्डचा लाभ घ्यायचा आहे. मला आयोजकांनी या ठिकाणी बोलण्याची जी काही संधी दिली, आपलं शांताराम भाऊ असतील, राऊत सर असतील, माळी सर असतील, त्यांचे मी या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.